मी म्हणजे सर्वस्व असं कधीही चालत नाही. माझ्यापेक्षा मोठा माझा पक्ष आहे कारण तो बाळासाहेबांनी उभा केलेला आहे. तुमच्यामुळे गोठवलं जाणार? आमच्यामुळे कसं गोठवलं जाणार? तुम्हाला उत्तर द्या ना. तुम्ही त्याच्यासाठी अट्टहास केला. तुम्ही जर म्हटलं असं तर कॉम्प्रोमाइज होऊ शकलं असतं. कॉम्प्रोमाइजची प्रपोजल तुम्हाला आली की नाही याचं उत्तर त्यांनी जनतेला दिली पाहिजे. आणि मग मी म्हणजे सर्वस्व असं कधीही चालत नाही. माझ्यापेक्षा मोठा माझा पक्ष आहे कारण तो बाळासाहेबांनी उभा केलेला आहे ही जर भूमिका त्यावेळेला ठेवली असती तर इथपर्यंत प्रसंग आलाच नसता. त्याच वेळेला कॉम्प्रोमाइज झालं असतं. आमचं म्हणणं काय होतं की तुम्ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची आघाडी तोडा. एका पॉईंटवर झालं ना आमचं हे सगळं. आज तरी ती आघाडी तोडली आहे का? मग का म्हणता आम्हाला? तुम्ही आघाडी आज सुद्धा तोडली असती. आज सुद्धा लोक एकत्र आली असती. वेळ ती तळून गेलेली. मी ह्याच्यात सुद्धा सांगितलं होतं. मी आसामवरून मुलाखत दिली त्याला सांगितलं आज शेवटचा दिवस आहे. आज तरी सांगा की आम्ही ही आघाडी तोडली आहे. आम्ही 40 च्या 40 लोक आणि आमचे 10 अपक्ष आम्ही परत मुंबईला येतो तुमच्याकडे येतो. सांगितलं होतं की नाही रेकॉर्डिंग आहे. मग का नाही सांगितलं तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची आमची आघाडी चांगली म्हणून?